नागपुरात हिंगणा परिसरातल्या एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण आग लागली, त्यासंदर्भातली ही अपडेट, कारण या आगीमध्ये आतापर्यंत 3 कामगारांचा मृत्यू झालाय तर 3 कामगार जखमी असल्याची माहिती मिळते. एमआयडीसीतील सोनेगाव निपाणीत कटारिया ऍग्रो या कंपनीत ही आग लागली, यात 3 कामगारांचा मृत्यू झालेला आहे आणि जे 3 कामगार जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. एक कामगार बेपत्ता असल्याचीही माहिती मिळते. या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. ही आग नियंत्रणात आली आहे. बायोफ्युल्स बनवते जे बॉयलरसाठी लागतात, ते भुसा त्यांचं रॉ मटेरियल आहे. आग आता फायर आतमध्ये सिस्टम वगैरे सगळे आहेत, स्प्रिंकलर बसवलेले आहेत, पंपही आहेत, हायड्रन सिस्टमही आहे, परंतु तू त्यांचं मेंटेन न ठेवल्यामुळे ते चालू स्थितीत नाही आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24